ना दारू ना पैसा, विकासाचा वलखड बॅटन। राज्यभरातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या, अनेक गावात त्या चुरशीच्या झाल्या। गावागावात निवडणुकीसाठी प्रचंड पैशाचा व दारूचा वापर केला गेला। दारू आणि पैशाशिवाय निवडणूकच शक्य नाही अशी स्थिती सध्या आहे। एका एका गावात एका मताला 2000 पासून ते 10000 पर्यंत पैसे वाटले गेले। दारूचा तर महापूरच होता। अशा स्थितीत पैसे व दारूचा एक थेंबही न वाटता निवडणूक जिंकण्याची किमया एका गावात झाली। 5 वर्ष केलेल्या विकास कामाच्या जोरावर ग्रामपंचायतीची सत्ता एका गटाने मिळवली आहे। सांगली जिल्ह्यातील वलखड या गावात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जिंकून आलेल्या पॅनेलने ही किमया केली आहे। पैसा व दारूच्या समांतर व्यवस्थेला फाटा देणारा विकासाचा हा वलखड पॅटर्न नेमका काय आहे ते पाहूयात। मागील 5 वर्षात जे काय आमचं कामकाज झालं त्या कामकाज पोचपावती म्हणून आम्हाला पुन्हा एकदा बहुमत आपल्या गावात मिळालं आहे। कोणाला दारूचं किंवा कुणालाही पैशाची आमिष न दाखवता जे लोकांनी पुन्हा एकदा भरभरून आम्हाला बहुमत दिलं त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचं मनपूर्वक आभार। गत 5 वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या सरपंच द्रौपदी वसंत जगदाळे, उपसरपंच दाजीराम नलवडे आणि त्यांच्या टीमने गावात विकासाची चळवळ निर्माण केली। गावात पाण्याची सुविधा नीट नव्हती। नळ पाणी पुरवठा योजना राबवत घरोघरी पाणी नेले, पाणी मुबलक प्रमाणात दिले। गावातला ओढा विविध वनस्पतींनी वेढला होता। ओढ्याचा जणू श्वासच गुदमरला होता। ओढा स्वच्छतेची काम हाती घेत ओढा स्वच्छ केला, ओढ्यातील घाण काढली, गावात स्ट्रीट लाईटचे काम केले। विशेष म्हणजे गावात रेशन दुकानही नव्हते। गोर गरिबांना रेशनिंगसाठी शेजारच्या गावी जावं लागत होतं। रेशनिंगचे दुकानही गावात त्यांनी चालू केले। गेल्या पंचवार्षिक योजनामध्ये गावामध्ये संपूर्ण सुविधा उत्तम प्रकारचे झालेले आहे। ते शाळेचे काम, करोनाचं काम, वडा साफ, लाईट, पाण्याचं नळ उत्तम प्रकारचं काम केलेलं आहे। त्याचं कुठलंही असं कमजोर पडलेलं नाही। 5 वर्षाच्या योजनेत ग्रामपंचायतीने चांगलं काम केलेलं आहे। वडा साफ केलेला आहे, करोनाची देखरेख चांगली केली आहे, अजून नळ पाणी लाईटची सोय चांगली। व करोना म्हणजे किती माणसं 38-37 होती, त्या माणसाचं नियोजन अगदी बरोबर केलं आहे। त्यांचं खाणं पिणं ही सगळं व्यवस्थित केलेलं आहे। कोरोनाच्या काळात या गावाने व ग्रामपंचायतीने केलेले काम अतिशय कौतुकास्पद व आदर्शवत आहे। गावाच्या शाळेतच ग्रामपंचायतीने कोविड सेंटर चालू केले। या सेंटरने जवळपास 100 रुग्णांचं प्राण वाचवले। या सेंटरमध्ये रुग्णांना उपचारासोबत चांगला आहार, सेवा आणि प्रेमही मिळत होते। अनेक लोकांचा जीव या कोविड सेंटरमुळे वाचला। खूप मोठे काम या काळात करण्यात आले। माऊली फाउंडेशन आणि ग्रामपंचायतीने अनेक सामाजिक उपक्रम गावात राबवले। गत 5 वर्षात विकासाचा एक नवा पॅटर्न निर्माण केला गेला। तर शाळा ही जसं तालुक्यातच नव्हे तर अख्ख्या सांगली जिल्ह्यात अशी वाखाणण्यासारखं काम या शाळेत झालेलं आहे। ज्याच्यामध्ये पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय आहे, फिल्टर आहेत किंवा जे फरशी आहे आणि सगळे कम्प्युटर आहे, सगळं शिक्षणाच्या दृष्टीने त्यांना काहीच कमी नाही असं आहे। आणि ह्या ग्रामपंचायतच्या सदस्यांची एक प्रेरणा घेऊन लोकांनी त्यांचे आपापले आईचा वाढदिवस असेल किंवा वडिलांचा असेल किंवा मुलांचा वाढदिवस असेल तो शाळेत साजरा करणं ही एक मोठी गोष्ट आहे। ज्याच्यातून शाळेचा विकास होईल हा तो त्याचा जी प्रेरणा आहे त्या पूर्ण गावाला त्यांनी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी आणि माऊली फाउंडेशननी मिळून तो एक रस्ता दाखवला। गावात सुरुवातीला रेशनिंग आपल्याला चिखलवरून आणायचं होतं। आपल्या गावातले काही लोकांची त्यामध्ये नावं पण नव्हती। जे गोरगरीब आहेत ज्यांना काही खरोखरच गरज आहे की ज्यांना रेशनिंग पाहिजे अशा लोकांनाची नावं त्या रेशनिंग कार्डमध्ये नव्हती। मग अशा लोकांची नावाची नोंदणी करून ते लोकांना आपण रेशनिंग तरीही चिखलवरून जाऊन आणायला लागायचं। ते रेशनिंगचं दुकान आपण शिफ्ट करून आपल्या वलखड गावामध्ये सुरू केलं आणि सगळ्या लोकांना जेवणा ज्यांना ज्यांना गरज आहे अशा लोकांना सगळ्यांना रेशनिंगची सुरुवात केली आपण, रेशनिंग देण्याची। आणि ही खरं गरज होती गावाची, हे एक महत्त्वाचं काम झालं। त्याच्यानंतर गावाच्या पाण्याचा पाण्याच्या बद्दल बोलायचं झालं
तर आपल्या गावामध्ये कितीतरी योजना आतापर्यंत झालेल्या आहेत, बरोबर, त्या जवळजवळ सगळ्या निष्फळ झालेल्या होत्या. माझं तर असं मत आहे की त्या सगळ्या म्हणजे अगदी म्हणजे पूर्ण पैसा वेस्टेज झाला तर मग आपण ह्या गेल्या 5 वर्षामध्ये जी पाण्याची योजना झाली आहे ती खरोखरच म्हणजे वाखाणण्याजोगी आहे. गावच्या जवळजवळ प्रत्येक विभागाला दररोज सकाळी 1/2 तास तरी कमीत कमी पाणी मिळायला लागले तेव्हापासून. याच्या अगोदर आम्हाला म्हणजे आडामधून विहिरीतून कुठून लांबून पाणी आणायला लागायचं, ती सगळ्यात महत्त्वाची सोय झालेली आहे इथं आपल्याला गावामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वृक्षारोपण झाले गावामध्ये, या गेल्या 4 वर्षामध्ये 300-400 झाडे लावलेले आहेत आपल्या, आणि ती सगळीच्या सगळी झाडे म्हणजे पूर्ण जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या गावामध्ये. आणि तेच जे आपण गावच्या विकासासाठी जे पाणी आणलेलं आहे त्याच्यामधून त्यांनी ठिबक योजना वगैरे सर्व करून सगळी झाडं जगवण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्या गावच्या. माझ्या गावात ह्या 5 वर्षात भरपूर आम्हाला सुविधा झाल्या. आम्हाला प्यायला पाणी सुद्धा नव्हतं आडातून विहिरीतून आणल्याशिवाय, पण आता आम्हाला घरोघरी प्रत्येकाला नळ मिळाले, ते भरपूर पाणी मिळतंय. आणि गावची माणसं आम्हाला इतकी सोय करतात की आजारी पडलं तरी दवाखान्यात नेतात, सगळ्या सोयी सुविधा करतात. कोरोनाच्या काळात पण भरपूर मदत केली, भरपूर लोकांना सहकार्य करतात. आम्हाला पहिले बसची सोयी नव्हत्या, बस लेट यायची, मग त्यांनी त्या पॅनलने सांगितल्यापासून बसही लवकर येते. कोरोनाच्या काळात त्यांनी खूप मदत केली. मी एक पॉझिटिव्ह व्यक्ती आहे, त्यामुळे मला जास्त म्हणजे हे भेटलं की ह्या लोकांनी खूप आम्हाला मदत केली. कोरोना सेंटरही चालू केलं, त्याच्यात खूप सोयी सुविधा आम्हाला मिळाल्या. गेल्या 5 वर्षात जे जे सुविधा झाल्या ते अगोदर कधीच मिळालं नाही. आणि पहिले पैसे वाटून काम केलं जातं, बट ह्यावेळी बिना पैसा वाटता निवडून आलेली आहे हे पॅनल आहे. आणि काय कोरोनात पण त्यांनी खूप आम्हाला मदत केलेली. माझी मम्मी लाभभर म्हणजे कोरोनात खूप तिची वाईट अवस्था झालेली, तर आमचे काका उपसरपंच त्यांनी रात्री 11 वाजता त्यांनी ॲम्ब्युलन्सची सोय करून त्यांनी लगेच दवाखान्यात वगैरे नेलेलं. आणि भरपूर सुविधा आम्हाला त्यांनी हे केलं. अजून त्यांनी रातच्या जेव्हा मदत पडेल तेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांनी आम्हाला मदत करायची. गोळ्या औषध वगैरे सगळ्यांना भरपूर प्रमाणात त्यांनी मदत केली. अजून आम्हाला बसची जायची सोयी सुविधा नव्हती, तेव्हा त्यांनी तिथे जाऊन त्यांनी सगळ्यात म्हणजे तिथे सांगून त्यांना सांगून बसची सुविधा उपलब्ध केली. गावात पण भरपूर सुविधा केला, फिल्टर वॉटर, अजून रस्ता केला. आणि शाळेतल्या मुलामुलींना पण छान सुविधा केला, प्रोजेक्टर असे भरपूर काही काही मदत केले त्यांनी. माझ्या ग्रुपमधल्या माणसांनी बऱ्यापैकी काम चांगलं केलेलं आहे. आणि शाळेतल्या मुलांना पण शाळेची सोय चांगली केलेली. इंग्लिश मिडियमलाही जाणारी बऱ्यापैकी मुलं आता आज आपल्या शाळेत शिकतात, म्हणजे त्यांची सोय चांगली केलेली आहे त्यांनी. आणि गावातली पाण्याची सोय पण बऱ्यापैकी चांगली झालेली आहे. आणि आमच्या ग्रुपमधली माणसं सगळ्यांना व्यवस्थित म्हणजे सगळ्याची काय गरज आहे ती पूर्ण करतात. शाळेचं काम केलं, परत मुलासनी मदत केली, शाळेचं काम केलं चांगलं, परत पाणी फाउंडेशनचं काम केलं, परत कोरोनाच्या काळात भरपूर माणसांना मदत केली. डॉक्टर बोलले, शाळेतने माणसं राहायची सोय केली, ज्याला घरात सोय नसेल त्याला शाळेत राहायची सोय केली, सगळं खाण्यापिण्यासकट सोय केली. कोरोनाच्या काळात पण भरपूर मदत केली. रेशनिंगचं काम केलं, चांगलं रेशनिंगचं काम केलं. परत वड्याचे स्वच्छता, वडा सगळा साफ करून वड्याची सगळी स्वच्छता करून घेतली. पोरांच्या शुभेच्छा एवढी कामं भरपूर केली. आता इथनं पुढं पण वाडी निवडून आली आहे, ती चांगलीच वाडी आहे. इथनं पुढंच पुन्हा सुद्धा चांगली कामं होते, चांगली कामं करते. गावातील युवकांच्यात व्यायामाची व खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी व्यायामशाळा उभी केली. गावात कबड्डीच्या स्पर्धा सुरू केल्या. आज वालखडमध्ये कबड्डीची चांगली टीम आहे. कबड्डी खेळणारी मुलं गावची संपत्ती म्हणून जपली जात आहेत. नमस्कार,
तर आपल्याला सर्व मित्रमंडळ जे आहेत कबड्डी ग्रुप आहे किंवा व्यायामासाठी जे आहेत त्यासाठी आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीनं की जिमची सोय करून दिली, मैदानाची सोय करून दिली, खेळासाठी मार्गदर्शन केलं, त्याचप्रमाणे कॉलेजबरोबर आपल्याला व्यवसायाचंही मार्गदर्शन करायचं काम करतात, एक चांगलं मार्गदर्शन करतात, व्यसनापासून लांब राहणं नाहीतर एखाद्या गोष्टीपासून की कुठले अतिरेक होणे मोबाईलचा असेल की त्यासाठी चांगलं मार्गदर्शन केलं जात आहे. गत 5 वर्षात या गावाने मोडकळीस आलेली जिल्हा परिषदेची शाळा पुन्हा दिमाखात उभी केली. जी शाळा बंद पडण्याच्या स्थितीत होती ती शाळा उभी केली. आज जिल्हा परिषद शाळेची मॉडेल स्कूल म्हणून निवड झाली आहे. लोकसहभागातून सुमारे 12-13 लाखाचे काम शाळेत केले गेले. ग्रामपंचायतीने दरवर्षी 70,000 निधी प्राधान्याने शाळेसाठी खर्च केला. कौल फुटून गळणारी शाळा आज नितांत सुंदर शाळा म्हणून पुढे आली आहे. शाळेचा प्रत्येक वर्ग डिजिटल आहे. प्रत्येक वर्गात कम्प्युटर प्रोजेक्टर आहे. शाळेचाही पट चांगला वाढला आहे. शाळेचा शैक्षणिक दर्जाही उंचावला आहे. गत 5 वर्षात या गावात झालेल्या विकास कामाच्या जोरावर लोकांनी पुन्हा श्रीनाथ पॅनलला सत्ता दिली आहे. तालुक्यातील कुठल्याही नेत्याचा आशीर्वाद पाठबळ नसताना वलखड गावात झालेला विकास व लोकांनी घेतलेली त्याची दखल नक्कीच कौतुकास्पद आहे. दारू आणि पैसे न वाटता निवडणुका जिंकण्याचा हा वलखड पॅटर्न जर गावागावात राबवला तर नक्कीच गाव सुजलाम सुफलाम होतील. मागील 2017 पंचवार्षिक निवडणुकीच्या निकाल सुद्धा आमच्या बाजूने लागला होता आणि त्यावेळेस जे आम्हाला म्हणजे प्राथमिक बेसिक गोष्टीपासून आम्हाला काम करावं लागलं गावामध्ये, त्यामध्ये रेशनिंगचं दुकान गावात आणण्याचं असेल, त्याच्यानंतर परत अगदी नळ पाणी पुरवठा योजना प्रत्येक वाडी वस्त्यावर वरती पोचवण्याचं काम असेल तो पण सुरळीतपणा करण्यासाठी सुद्धा आम्हाला काम करावं लागलं आणि त्यात आम्ही बऱ्यापैकी यश मिळवलं आहे. त्यानंतर परत आपल्या गावात एक शिक्षणाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने असावी याकरता सुद्धा आम्ही पूर्ण बेसिक गोष्टीवर जाऊन त्या मुलांना काय गरज आहे त्यांना प्रोजेक्टर डिजिटल प्रत्येक वर्गामध्ये, त्याच्यानंतर शिक्षक कमी असतानासुद्धा माऊली फाउंडेशनकडून किंवा आता ग्रामपंचायतीकडून जे एक शिक्षक दिलं आहे म्हणजे अगदी जे त्यांना गरज आहे ते सगळं आम्ही, त्यानंतर लोकसहभागातून कुणाचा वाढदिवस असेल कुणाचा लग्न समारंभ असेल अशा छोट्या उपक्रमातून सुद्धा तिथं शाळेसाठी जे लागणारे छोटे जे कामं आहेत तिथे आम्ही पूर्ण करत आहोत. त्याच्यानंतर परत पाणी फाउंडेशनचं काम आहे ते सुद्धा म्हणजे एक चांगल्या पद्धतीने गावात एक तालुक्यात एक आदर्श काम उभं राहिलं आहे. त्याच्यानंतर वडा रुंदीकरणाचं काम आहे ते सुद्धा एक चांगलं पूर्ण आपल्या गावात जेवढे 5 सिमेंट बांधारे आणि 2 माती बांधारे पूर्णपणे खोलीकरण करून घेतले गेले आहेत. त्याच्यानंतर कोरोना काळातसुद्धा एक तालुक्यातील एक आदर्श काम आपल्या गावात झालं आहे. त्यावेळेस आपल्या गावाजवळ 100 लोकांना ते आपल्या आयसोलेशन सेंटरमध्ये पूर्णतः बरे झाले आहेत. त्याच्यामुळे आपल्या गावाचा डेथ रेटसुद्धा कमी आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं सांगायचं म्हटलं तर मुलांना कबड्डीची सोय व्हावी यासाठी त्यांना ग्राउंडसाठीसुद्धा उपलब्ध करून देणे, त्यांना विविध साहित्याची उपलब्ध करून देणे, त्यानंतर परत एक मुलांना जिमची सोय व्हावी म्हणून लोकसहभागातून गावात जिमची सोय करून दिली गेली.